बेटी बचाओ बेटी पढ़ाओ चा सांगली जिल्हा उपाध्यक्ष आणि स्टेट महिला मोर्चा सोशल मीडियाचा कार्यकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ उषाताई गायकवाड यांच्या तर्फे सर्व नागरिकांना नवीन वर्षाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत। मी तेजस्विनी शर्मा। बघूया आजच्या ठळक घडामोडी। सांगलीत 31 डिसेंबरच्या रात्री 51 मद्यपी आणि 61 वाहनांवर पोलिसांची कारवाई। सांगलीत 31 डिसेंबरच्या रात्री सांगली पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदीमध्ये 51 मद्यपींवर दारू पिऊन वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे, तर अन्य कलमांखाली एकूण 61 दुचाकी वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। शहर पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरात 31 डिसेंबरच्या सायंकाळपासून ते 1 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात आली होती। यामध्ये पोलिसांनी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात विशेष मोहीम राबवली। यामध्ये पहाटेपर्यंत एकूण 51 मद्यपींवर शहर आणि विश्रामबाग पोलिसांनी कारवाई केली आहे। याचबरोबर या कारवाईत अन्य कलमांखाली 61 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे। शहरामध्ये कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सांगली जिल्हा पोलीस प्रमुख माननीय श्री सुरेंद्र शर्मा सर आणि अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे सर यांचे मार्गदर्शनानुसार सांगली शहरामध्ये 4 पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एकूण 10 ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाकाबंदीमध्ये त्याच पद्धतीनं बीट मार्शल पेट्रोलिंग आणि व्हेकल पेट्रोलिंगमध्ये सहभाग घेतलेला होता। यामध्ये मुख्यत्व करून दारू पिऊन जे व्यक्ती गाडी चालवत होते त्याचा स्पेशल ड्राईव्ह 31 डिसेंबरच्या अनुषंगाने घेण्यात आला। तर याच्यामध्ये टोटल सांगली शहरामध्ये 51 व्यक्तींच्यावर दारू पिऊन गाडी चालवल्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि इतर जवळपास 60 केसेस ज्या MUF-नुसार करण्यात आलेले आहेत आणि दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्त असल्यामुळे शहरामध्ये कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही।